राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी पाहूयात. मनसेच्या मोर्चाशी भाजपाचा संबंध नाही असं स्पष्टीकरण प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे. शिवसेनेच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे. मनसेचा आज विराट मोर्चा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलाय. मात्र मनसेच्या या मोर्चानंतर आता चौफेर टीका होऊ लागली आहे आणि त्यातच शिवसेनेनं मनसेच्या या मोर्चावर टीका करत भाजपाला लक्ष्य केलेलं आहे. अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत थेट प्रवीण दरेकर जी आहेत. प्रवीणजी, मनसेचा महामोर्चा आयोजित करण्यात आलाय आणि शिवसेना टीका करते की भाजपाचा देखील या मोर्चाला सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, नेमकी काय आपली भूमिका? खरं म्हणजे भाजपचा पाठिंबा या मोर्चाला असेल तर शिवसेनेच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाही. कारण मनसेच्या मोर्चामागची जी भूमिका आहे ती भाजपची जी भूमिका या देशासाठी देशभक्ती आणि देशप्रेमाची आहे आणि तीच भूमिका घेऊन बांगलादेशी घुसखोरांना हकलण्यासाठी या ठिकाणी जर हा मोर्चा असेल तर भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी कार्यकर्ते किंवा हितचिंतक मोर्चात जाणार असतील तर त्याचं दुःख व्हायचं काहीच कारण शिवसेनेला नाही. मुळात शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरले याच कारण जो शिवसेनेचा मूळ आत्मा होता त्याला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून देशातील हिंदू प्रेमी जनतेनं उपाधी दिली होती. बांगलादेशी घुसखोरा संदर्भात अत्यंत परखड भूमिका बाळासाहेबांनी अनेकदा त्या ठिकाणी मांडलेली आहे की त्यांना लाथा मारून हकलून द्या आणि तशाच प्रकारची भूमिका आज राज ठाकरे साहेबांनी घेतल्यामुळे कदाचित बाळासाहेबांना मानणारा तो शिवसैनिक मनसेकडे जाईल की काय, अशा प्रकारची एक अस्वस्थता भीती शिवसेनेच्या मनामध्ये त्या ठिकाणी असल्या कारणानं आज मग भाजप पुरस्कृत आहे अशा प्रकारचं चित्र उभं करून त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. या देशातील नागरिकांना, देशभक्त देशप्रेमी नागरिकांना जर इथल्या या घुसखोरांमुळे व्यवस्थेवर ताण येणार असेल, इथली सुरक्षितता धोक्यात येणार असेल तर या ठिकाणी सजग नागरिकांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन पक्षीय अभिनिवेशाच्या मधून बाहेर येऊन जर मोर्चामध्ये सहभाग घेतला तर काय चुकीचं आहे असं मानायचं काहीच कारण नाही. आणि त्यामुळे आपला बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक हलेल की काय अशा प्रकारच्या अस्वस्थतेतनं भाजपला त्या ठिकाणी पुरस्कृत केल्याचं म्हणण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून झालंय. नक्कीच प्रवीणजी, खरं तर आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये लावून धरला होता. आता हिंदुत्वाचा हाच मुद्दा, हीच कास धरत मनसे सक्रिय राजकारणामध्ये उतरते. कुठेतरी शिवसेनेच्या गोटात या मुद्द्यामुळे अस्वस्थता निर्माण होते आणि म्हणूनच भाजपाला टार्गेट केलं जातंय असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच शिवसेनेमध्ये अस्वस्थता झालेली आहे. याचं कारण जे सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी करून आलंय. ज्या काँग्रेसला शिवसेनेनं सातत्यानं विरोध केला आणि ज्या काँग्रेसनं शिवसेनेच्या भूमिकांना सातत्यानं टोकाचा विरोध केला आज केवळ सत्तेसाठी जे हातमिळवणी केले ते राज्यातल्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी आवडलेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये एक प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी आहे आणि त्या अस्वस्थतेनं जर उद्या राज ठाकरे साहेबांकडे शिवसैनिक जाण्यामध्ये जागा घेतली तर त्या ठिकाणी कोणाला आश्चर्य वाटता कामा नये. पण आज सरकार बनवून त्या ठिकाणी शिवसेनेच्या हातामध्ये काहीच लागलेलं नाही. शिवसेनेची जी ताकद होती, शिवसेनेचा जो बेस होता त्या बेसलाच त्या ठिकाणी धक्का लागल्या असल्या कारणानं आज शिवसेने त्या ठिकाणी अस्वस्थ आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे हिंदुत्वाची भूमिका घेऊन जर पुढे आले तर त्या ठिकाणी शिवसेनेतला काही वर्ग
राज ठाकरे साहेबांकडे किंवा हिंदुत्वाकडे आकृष्ट त्यांचा होऊ शकतो। नक्कीच प्रवीणजी, खरंतर मनसेच्या या महामोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि मनसेची पहिल्यांदाच भूमिका ही एकत्र येत संगनमताने खरंतर दोघांनी एकत्र येत ही भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे मनसेच्या आजच्या या महामोर्चाला आपण कसं पाहता आणि आपला देखील या विराट मोर्चेला पाठिंबा आहे का? नक्कीच, या ठिकाणी हा मोर्चा देशहितासाठी आहे, देशभक्ती या मागे आहे, अगदी देशाच्या सुरक्षेची काळजी घेणारा उद्देश या मोर्चाच्या मागे आहे। देशाच्या मूलभूत विकासाच्या गोष्टींवर या घुसखोरांमुळे इथल्या नागरिकांवर ताण येणार आहे, असा देशभक्ती, देशाची सुरक्षा आणि इथल्या विकासाभूमिक असा या मागे उद्देश असल्या कारणानं निश्चितच या मोर्चाला पाठिंबा द्यायला काही हरकत नाही, कारण शेवटी पक्ष सरकार हे देशासाठी असतात आणि भारतीय जनता पार्टीनं नेहमी सर्वोच्च प्राधान्य हे देशहिताला देशाला दिलेलं आहे, पहिला देश नंतर पार्टी आणि नंतर स्वतः, आणि त्यामुळे देशालाच प्राधान्य देणारा पक्ष असल्या कारणानं जर देशहिताची भूमिका कोणी घेतली तर भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्याच्याविषयी समर्थनाची भूमिका असण्यात काही गैर असं मला वाटत नाही। नक्कीच प्रवीणजी, अगदी एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते, शिवसेनेनं भाजपावर हा आरोप केलेला आहे आणि एकीकडे मनसेचा हा मोर्चा सुरू होतोय, एम न्यूजच्या माध्यमातून काय सांगाल? खरं तर देशहितासाठीचा हा निर्णय आपण हे नमूद केलाय, मात्र या मोर्चात सहभागी झालेले सामान्य नागरिक आहे, महाराष्ट्रातले हे नागरिक आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांची दिशाभूल देखील होते अशा वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे, आणि आपण अगदी स्पष्ट भूमिका आमच्याशी बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यामुळे एम न्यूजच्या माध्यमातून शिवसेनेच्या टीकेला काय उत्तर द्याल? तर तेच मी आपल्याला बोलतोय की शिवसेनेचा मूळ भूमिकेपासूनच शिवसेना दिवसेंदिवस लांब जाते, बरोबर, आणि अशा वेळेला ती अस्वस्थता या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरे साहेबांकडे शिवसेनेतला काही वर्ग त्या ठिकाणी जाण्याबाबतीत सपोर्टिंग अशी होईल असं मला या ठिकाणी वाटतं, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं खरं म्हणजे या मोर्चाच्या बाबतीत भाजप पुरस्कृत आहे अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची काहीच आवश्यकता नव्हती, त्यांनी एक भूमिका स्पष्ट करावी की तुमचा या मोर्चाला समर्थन आहे की विरोध आहे। राज ठाकरे साहेबांच्या मनसेनं काढलेल्या या मोर्चाच्या उद्देशाबरोबर आपण आहात की नाही, म्हणजे देशभक्ती, देशप्रेम आणि इथला विकास या तीन गोष्टींच्या बाबतीत आपण सत्तेच्या पलीकडे जाऊन भूमिका मांडणार आहात का, अशा प्रकारचा स्पष्ट सवाल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शिवसेनेचा माझा आहे, आणि त्यामुळे पुरस्कृत आहे का, कोण जाणार आहे का, यापेक्षा तुम्ही आपली भूमिका या विषयासंदर्भात आजच्या आज स्पष्ट करणं आवश्यक आहे, तर आपला या विषयासंदर्भातला नेमका मत काय आहे हे राज्यातील जनतेसमोर अत्यंत स्पष्टपणे जाईल। नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद, आपण आपली भूमिका एम न्यूज जवळ स्पष्ट केल्याबद्दल। शिवसेनेच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे, एम न्यूजच्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला प्रश्न विचारलेला आहे, तर या मोर्चानंतर शिवसेनेनं आपली भूमिका समोर येऊन स्पष्ट करावी, त्याचबरोबर देशहिताचा हा प्रश्न असल्यामुळे मनसेच्या या मोर्चाला जर भाजपाचा पाठिंबा असेल तर शिवसेनेची नेमकी या संदर्भात भूमिका काय आहे, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे।